शेतकऱ्यांसाठी केंद्राची एक विशेष योजना आता सुरू करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी दरमहा फक्त 55 रुपये भरायचे आणि 3000 रुपये पेन्शन त्यांना काही वर्षांनंतर मिळणार आहे। शेतकऱ्यांचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहे। शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देऊन त्यांचं भविष्य सुरक्षित करणं हा या योजनांचा उद्देश आहे। केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवतो आहे। एका योजनेचं नाव असं आहे की जी पेन्शन योजना आहे, ही योजना शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आली असून वृद्ध शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन दिली जाते। शेतकऱ्यांना ठराविक रक्कम यासाठी भरावी लागते। प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा फायदा घेण्यासाठी 18 ते 40 वर्ष वयोगटातील शेतकरी नोंदणी करू शकतात। दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतील। रक्कम त्यांच्या वयानुसार ठरवली जाईल। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत ही रक्कम भरावी लागणार आहे। 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचा परतावा पेन्शनच्या स्वरूपात मिळणार आहे। सरकार दरमहा शेतकऱ्याला 3000 रुपये पेन्शन देणार आहे, म्हणजे त्यांना वार्षिक 36000 रुपये मिळणार आहेत। भारत सरकारच्या योजनेमध्ये देशभरातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी अर्ज करत आहेत। मानधन योजनेसाठी नोंदणी कशी कराल? पीएम किसान मानधन योजनेसाठी प्रथम तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावं लागेल। तिथे कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची तुमच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रही तुम्हाला सबमिट करावी लागणार आहेत। यासोबतच पैसे घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याची देखील त्या ठिकाणी माहिती द्यावी लागणार आहे। तिथे सापडलेला अर्ज तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक केला जाणार आहे। तुम्हाला पेन्शन खाते क्रमांकही दिला जाणार आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास पत्नीला 1500 रुपये पेन्शनचा लाभही मिळणार आहे।